मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाच्या परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्यामुळे नुकसान झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठ हैदराबाद अंतर्गत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची बीए बीकॉम बीएससी प्रथम वर्षाची परीक्षा डिसेंबर 2016 मध्ये घेण्यात आली. मात्र या परीक्षेमध्ये पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त प्रश्न विचारण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परीक्षेचे पेपर तयार करणारी समिती बरखास्त करण्यात यावी, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मुख्य मागणीचं निवेदन जनजागरण समितीनं आज विभागीय आयुक्तांना दिलंय. यावेळी जनजागरण समितीचे मोहसिन अहमद, अबेदा बेगम, गजाला जमादार, राणी पॉल, सलमा बानो, इब्राहिम पटेल आदींची उपस्थिती होती.